अनेक विषय, अनेक प्रकल्प, अनेक नवीन योजना या संदर्भातल्या एक आढाव्याच्या सातत्यानं सकाळपासूनच्या 4 बैठका संपन्न झाल्या. मी जरी आज केंद्र सरकारमध्ये एक मंत्री म्हणून काम करत असलो, तरी या शहराचा खासदार म्हणून, या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून, पुणेकरांच्या संदर्भातल्या या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत, त्या व्यवस्थेमधल्या कामाचा एकूण आढावा आणि पुढच्या काळात या व्यवस्थांमधनं पुणे शहराच्या अनेक विकास कामांना, योजनांना गती देणं आणि नागरिकांसाठीच्या चांगल्या सुविधा, पुणेकरांचं एकूणच जीवन सुखकर करण्यासाठी म्हणून आजच्या या बैठकांचं नियोजन होतं. सकाळी PMPML ची पहिली बैठक झाली आणि एकूणच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढील काळात काही उपाययोजना करायच्या, सद्यस्थिती नेमकी काय आहे याच्यावरती चर्चा झाली आणि म्हणून पुण्याची एकूण, पुणे आणि पिंपरी चिंचवडची एकूण लोकसंख्या विचारात घेता या दोन्ही शहरांना मिळून जवळपास 3638 इतक्या बस लागतात. आज कार्यरत जवळपास 1928 बसेस रस्त्यावरती धावत आहेत आणि म्हणून जवळपास 1700 बसेसची एकूण आवश्यकता अजून पुढच्या काळामध्ये आहे. हे असताना एकूण जवळपास 777 नवीन बसेसची प्रक्रिया आता भाडेतत्वावरती असतील, स्वतःच्या मालकीचे असतील याची प्रक्रिया आता PMPML मध्ये सुरू आहे. या 777 पैकी जवळपास 177 इलेक्ट्रिक बसेस, त्या मागच्या 350 बसेसच काम PMPL चं जे सुरू होतं त्याच्यामध्ये 177 बस अजून येणं बाकी आहे. 400 CNGच्या भाडेतत्वाच्या ज्या बसेस आहेत त्या लवकरात लवकर आता येथील BOD मध्ये त्या मान्यतेसाठी आता तो विषय आलेला आहे. 100 CNG बसेस स्वतःच्या मालकीच्या, त्याची टेंडर प्रक्रिया झाली आणि 12 जुलैला त्याचं टेंडरही ओपन होणार आहे. असं जर पाहिलं तर जवळपास 777 अजून काही बसेस, या आकडा इतक्या बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यात नव्यानं रस्त्यावरती येतील. याशिवाय पुण्याच्या आपल्या PMPL च्या ताफ्यात एकूण जवळपास 226 डिझेलच्या बसेस आहेत आणि या डिझेलच्या बसेस आता पुढच्या काळात आपल्याला नकोत आणि म्हणून त्या CNG मध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टीनं PMPML ने एक बस प्रायोगिक तत्वावरती केली होती. 3 महिने ती रस्त्यावरती आता व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे आज मी त्यांना असं म्हटलं की जर इतकं व्यवस्थित चालू आहे, एका बसला साधारणतः आपल्याला जर इलेक्ट्रिक म्हणून जर कन्वर्ट करायचं असेल तर 50 लाखाच्या आसपास खर्च येतो, पण 30 बस जर आपण CNG वरती कन्वर्ट केली तर ती 10 लाख रुपयामध्ये होते आणि म्हणून पुढच्या टप्प्याटप्प्याने या 226 बसेस या टप्प्याटप्प्याने आता CNG वरती कन्वर्ट करायच्या संदर्भात आज एक सकारात्मक चर्चा झाली. पण हळूहळू आता CNG च्या बसेस ह्या आपल्याला संपवाव्या लागतील. शिवाय पुढच्या काळामध्ये जो काही आता 1000च्या साधारणतः आकडा राहतो, ज्या बसेस आपल्याला कमी पडतील त्यासाठी म्हणून मग त्यानंतर मेट्रोची जी काही बैठक झाली, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण मी असं म्हणालो की केंद्र सरकार म्हणून जसं FM2च्या अंतर्गत 150 बसेस आपल्याला मागच्या वेळेस मिळाल्या, मी स्वतः त्यासाठी पुढच्या काळात नक्की प्रयत्न करेन की अजून आपल्याला या शहराला बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून कशा मिळतील. पुढच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये आपण जर विस्तारणार असेल तर जो मूळ नवीन मार्ग जर विस्तारित आपल्याला एखादा सुचवायचा आहे तर त्याचा DPR करताना सुद्धा लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी शेवटच्या माणसाला मेट्रो वापरण्यासाठी म्हणून तुमच्या DPR मध्ये सुद्धा तुम्ही काही बसेसचा समावेश करावा, जेणेकरून मेट्रो सुद्धा सक्षमपणे चालण्यासाठीचा तो सुद्धा एक भाग आहे. तर तुमच्या असल्या तरी चालवायला PMPML चालवेल. PMPL सुद्धा म्हणून आम्ही सुद्धा दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून बसेसची आपल्याला उपलब्धता कशी होईल हाही विषय त्या ठिकाणी झाला आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात आम्ही ती चर्चा झाली की आपण साधारणतः मेट्रोनी सुद्धा पुढच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या भागात आपण आता नव्यानं काही मार्ग
जेव्हा निर्माण करून सुरू करण्याचा विषय, तेव्हा जो तुमचा डीपीआर तयार होतो त्याच्यामध्ये असा विचार करून तुम्ही जरी स्वतःच्या डीपीआरमध्ये छोट्या बसेस, इलेक्ट्रिक छोट्या बसेसचा जर त्याच्यामध्ये समावेश केला तर तो सुद्धा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत प्रभावीपणे दोन्ही मिळून पीएमपीएमएल आणि मेट्रोचा वापर करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे उपयुक्त होईल. इथल्या कर्मचाऱ्यांचा एक विषय नक्की होता की जो सातवा वेतन आयोगाचा जो फरक आहे ते अजून पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही, म्हणून त्या संदर्भातले दोन्ही महापालिकांनी याच्यावरती कारवाई करावी. मुख्य सभेचे ठरावही आपले झाले होते, त्यामुळे पुणे पालिका आयुक्त असतील किंवा पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्ताच्या दोघांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला की आपण याच्यामध्ये जर या फरकाची रक्कम आपण जर लवकर मंजूर केली तर त्याच्यामध्ये या कर्मचाऱ्यांना एक दिलासा नक्की मिळेल. सकाळी पीएमपीएमएलची पहिली बैठक झाली आणि एकूणच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढील काळात काही उपाययोजना करायच्या, सद्यस्थिती नेमकी काय आहे याच्यावरती चर्चा झाली आणि म्हणून पुण्याची एकूण पुणे आणि पिंपरी चिंचवडची एकूण लोकसंख्या विचारात घेता या दोन्ही शहरांना मिळून जवळपास 3638 इतक्या बस लागतात. आज कार्यरत जवळपास 1928 बसेस रस्त्यावरती धावत आहेत आणि म्हणून जवळपास 1700 बसेसची एकूण आवश्यकता अजून पुढच्या काळामध्ये आहे. हे असताना एकूण जवळपास 777 नवीन बसेसची प्रक्रिया आता भाडेतत्वावरती असतील, स्वतःच्या मालकीच्या असतील याची प्रक्रिया आता पीएमपीएमएल मध्ये सुरू आहे. या 777 पैकी जवळपास 177 इलेक्ट्रिक बसेस, त्या मागच्या 350 बसेसच काम पीएमपीएलला पीएमपीएमपीएलच जे सुरू होतं त्याच्यामध्ये 177 बस अजून येणं बाकी आहे. 400 सीएनजीच्या भाडेतत्वावरच्या ज्या बसेस आहेत त्या लवकरात लवकर आता येतील बीओडीमध्ये, त्या मान्यतेसाठी आता तो विषय आलेला आहे. 100 सीएनजी बसेस स्वतःच्या मालकीच्या, त्याची टेंडर प्रक्रिया झाली आणि 12 जुलैला त्याचं टेंडरही ओपन होणार आहे. असं जर पाहिलं तर जवळपास 777 अजून काही बसेस, या आकडा इतक्या बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यात नव्यानं रस्त्यावरती येतील. याशिवाय पुण्याच्या आपल्या पीएमपीएलच्या ताफ्यात एकूण जवळपास 226 डिझेलच्या बसेस आहेत आणि या डिझेलच्या बसेस आता पुढच्या काळात आपल्याला नकोत आणि म्हणून त्या सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टीनं पीएमपीएमएलनं एक बस प्रायोगिक तत्वावरती केली होती. 3 महिने ती रस्त्यावरती आता व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे आज मी त्यांना असं म्हटलं की जर इतकं व्यवस्थित चालू आहे, एका बसला साधारणतः आपल्याला जर इलेक्ट्रिक म्हणून जर कन्वर्ट करायचं असेल तर 50 लाखाच्या आसपास खर्च येतो, पण 30 बस जर आपण सीएनजी वरती कन्वर्ट केली तर ती 10 लाख रुपयामध्ये होते आणि म्हणून पुढच्या टप्प्याटप्प्याने ह्या 226 बसेस या टप्प्याटप्प्याने आता सीएनजी वरती कन्वर्ट करायच्या संदर्भात आज एक सकारात्मक चर्चा झाली. पण हळूहळू आता सीएनजीच्या बसेस ह्या आपल्याला संपवाव्या लागतील. शिवाय पुढच्या काळामध्ये जो काही आता 1000 साधारणतः आकडा राहतो ज्या बसेस आपल्याला कमी पडतील त्यासाठी, म्हणून मग त्यानंतर मेट्रोची जी काही बैठक झाली, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पण मी असं म्हणालो की केंद्र सरकार म्हणून जसं फेम टूच्या अंतर्गत 150 बसेस आपल्याला मागच्या वेळेस मिळाला, मी स्वतः त्यासाठी पुढच्या काळात नक्की प्रयत्न करेन की अजून आपल्याला या शहराला बसेस केंद्र सरकारच्या माध्यमातून कशा मिळतील. पुढच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये आपण जर विस्तारणार असेल तर जो मूळ नवीन मार्ग जर विस्तारित आपल्याला एखादा सुचवायचा आहे तर त्याचा डीपीआर करताना सुद्धा लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी शेवटच्या माणसाला मेट्रो वापरण्यासाठी म्हणून तुमच्या डीपीआर मध्ये सुद्धा तुम्ही काही बसेसचा समावेश करावा, जेणेकरून मेट्रो सुद्धा सक्षमपणे चालण्यासाठीचा तो सुद्धा एक भाग आहे. तर तुमच्या असल्या तरी चालवायला पीएमपीएमएल चालवेल, पीएमपीएल सुद्धा, म्हणून आम्ही सुद्धा दोन्ही महापालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळात अजून बसेसची आपल्याला उपलब्धता कशी होईल हाही विषय त्या ठिकाणी झाला आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात आम्ही ती चर्चा झाली की आपण साधारणतः मेट्रोनी सुद्धा पुढच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या भागात आपण आता नव्यानं काही मार्ग जेव्हा निर्माण करून सुरू करण्याचा विषय, तेव्हा जो तुमचा डीपीआर तयार होतो त्याच्यामध्ये
असा विचार करून तुम्ही जरी स्वतःच्या डीपीआर मध्ये छोट्या बसेस इलेक्ट्रिक छोट्या बसेसचा जर त्याच्यामध्ये समावेश केला तर तो सुद्धा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अत्यंत प्रभावीपणे दोन्ही मिळून पीएमपीएमएल आणि मेट्रोचा वापर करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे उपयुक्त होईल. इथल्या कर्मचाऱ्यांचा एक विषय नक्की होता की जो सातवा वेतन आयोगाचा जो फरक येते अजून पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही म्हणून त्या संदर्भातले दोन्ही महापालिकांनी याच्यावरती कारवाई करावी मुख्य सभेचे ठरावे आपले झाले होते त्यामुळे पुणे पालिका आयुक्त असतील किंवा पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्ताच्या दोघांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला.